आता सुरुवात करूया आपण. आता फोटो काढू नका, नंतर मी आपण सावकाश फोटो काढूया. घरी माईक मी घेऊन येतो. आला महाराजा. कॉन्ट्रोवर्सी. अर्थात विवाद हे ज्यांच्या मृत्यूनंतरही संपले नाहीत, ज्यांनी सिनेमाची सांगडच बदलली, अशा वादग्रस्त निर्भीड शाहिराला मुजरा सादर असावा सबसे हटके दादा कोळके यांना. दोन्ही मला ठोकतो. मराठी सिनेसृष्टी जरी सृजनतेने सारे विषय लकबीने हाताळत असली तरी पांढरपेशा वर्गांनी त्यांच्यावर ताशेरे ओढले. पण अशाला घाबरेल तो दादा कोळके कसला. दादांनी लोकांच्यातीलच नायक जो त्यांचेच प्रतिबिंब असेल असे नायक साकारले. त्यांनी निखळ मनोरंजन करणे हेच ध्येय ठेवले. द्विअर्थी संवाद आणि राजकीय परिस्थितींवर त्यांनी वज्रघात केले. निवडून गेला वरती नेता जो तो पैसे खाय हो, जो तो पैसे खाय हो, जो तो पैसे खाय हो, अडला नारायण हरी गाढवाच पाय हो. दादांनी सिनेमा नाटकांचा उपयोग जनमाध्यम म्हणून केला. वसंत सबनीस लिखित विच्छा माझी पुरी कर या नाटकाचे 1500 अधिक प्रयोग झाले. आजही होताना दिसतंय. महाराष्ट्र दौऱ्यावर असताना हे नाटक कधी कधी 5 तासांच्या पुढे जात असे, कारण चालू घडामोडी हे त्याचे मुख्य स्वरूप होते. पुढे या घड्याला भालजी पेंढारकरांसारखे रत्न पारखी मिळाले आणि अवघ्या देहाचे सोने झाले. भालजी पेंढारकर जे माझे गुरु, त्यांनी हाफ पॅन्ट मध्ये घालवलं, अर्धी इजार भालजी पेंढारकरांनी मला घातली. दादांचे सलग 9 सिनेमे सिल्वर जुबली झाले आणि या अवलियाची कीर्ती जगभर पोहोचली. गिनीज बुक मध्येही त्यांची नोंद झाली. पण वादविवाद त्यांच्या 5वीलाच पुजले होते. दादांच्या सोंगाड्याला स्क्रीन मिळत नव्हत्या, कारण देवानंद यांचा तेरे मेरे सपने प्रदर्शित झाला होता. अशा कठीण वेळेस शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे धावून आले. पुढे चित्रपटाने अनेक कीर्तिमान स्थापन केले. दादाही शिवसेनेचे खंदे पुरस्कर्ते झाले. शंकररावजी तुम्हीच काय, पण राजीव गांधीला जरी म्हणत आलं तरी बाळासाहेब ठाकरेंच्या केसाला धक्का लावू शकत नाही. केसाला म्हणजे डोक्याच्या म्हणतोय मी. दादा आणि सेन्सॉर बोर्ड हे वाद कायम जुंपलेले असत. त्यांच्या चित्रपटांची नावे, संवाद हा कळीचा मुद्दा. एकदा तर बोर्डाने चक्क गाण्यातील या ओळींवर आक्षेप घेतला. गोऱ्या गालावरी ग माझ्या लाली लागली दिसू ग, अंघोळीला बसली माझू मला हसू ग. पण दादा म्हणाले, सेन्सरला लगेच उत्तर दिलं की एका सभ्य बाईच्या बाथरूम मध्ये तुम्ही डोकवलं का. चित्रपटाची टीम दादांची ठरलेली असे. पुढे मोठे अभिनेते झाल्यावरही दादा जुन्या चालीतील लोकांच्या मदतीला उभे राहिले. पण मृत्यूनंतरही संपत्तीचे वाद सुरू राहिले. 60 सेकंडच्या फॉर्ममध्ये दादा कदाचित मावणारे नसावे, पण त्यांचा चाहता वर्ग आजही झी सारख्या वाहिन्यांना चित्रपट लावण्यास प्रेरित करतोय हेच त्यांचे यश. भालजींच्या दिग्दर्शनाखाली दादांनी तांबड्या मातीत पाय ठेवला आणि सोंगड्या सबंद महाराष्ट्राला विचारले येऊ का घरा. कधी पांडू हवालदाराने दम देऊन सासरचे धोतर सोडलं, तर कधी गनिमी काव्याने पळवा पळवी केली, तर कधी तुमचं आमचं जमलं सांगत अंधेरी रात्री दिया तेरे हात में केलं, आणि कधी थेट मुका घ्या मुका सांगितलं. जेव्हा आली अंगावर तेव्हा दादानीच बोट लावून गुदगुल्या केल्या. पुढे आगे की सोच करत चंदू जमादारने ह्योच नवरा पाहिजे सांगत वाजवू का विचारले. एवढंच नाही, त्यांनी आंधळा मारतोय डोळा असेही सांगत खोल दे मेरी जुबान अशी गर्जना केली. साऱ्या सिनेमा प्रेमींना 14 मार्च 1998 रोजी राम राम गंगाराम करीत काळाला ठणकावून म्हणाले, ले चल मुझे अपने संग. आणि अनंताच्या प्रवासात हा एकटा जीव सदाशिव राहिला. रांडरा काय पण बोलतो,